नाशिक मध्ये आता बाजारात एंट्री घेण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत। शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागल्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी हा नवा फतवा काढलाय। त्यामुळे नाशिकच्या बाजारात प्रवेश करण्याआधी तुम्हाला 5 रुपयांची पावती फाडावी लागणार आहे। महापालिकेच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी टाळण्यासाठी एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातोय। याशिवाय बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केलेल्या नागरिकांना एका तासामध्ये सगळ्या वस्तू खरेदी करून घरी परतावं लागणार आहे। एका तासापेक्षा जास्त उशीर झाला तर 500 रुपये प्रति व्यक्ती दंड भरावा लागणार आहे। खरेदी करण्यासाठी येणारे जे गिराईक आहेत तर त्यांनी या ठिकाणी जे एंट्री गेट आहे ते एंट्री गेटला त्या ठिकाणी प्रवेश फी त्या ठिकाणी जी अत्यंत केवळ 5 रुपये आहे तर ती प्रवेश फी त्या ठिकाणी भरायची आहे आणि आज जाऊन त्याची खरेदी करायची आणि ही खरेदी त्यांनी एक तासाच्या उरकून परत एक्झिटला त्या ठिकाणी पावती दाखवून बाहेर पडायचं आहे। त्याच्यात जर त्यांनी वेळेपेक्षा जास्त किंवा एक तासापेक्षा जास्त तिथं विनाकारण ताटकळत राहिला तर त्याला परत जाताना ते निदर्शनास आल्यास त्याला दंडात्मक कारवाईला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। भाजी बाजार आहेत तिथे तुम्ही एंट्री एक्झिट पॉईंट ठेवा, एकच एंट्री एक्झिट पॉईंट, आणि जेही लोक येतील इथे भाजी बाजार करायला त्याला पर व्यक्तीला एक तासासाठी 5 रुपये असे आपण पावती देणार आहोत। त्याच्यासोबत जर 4 लोक असतील तर 20 रुपये असे एक तासासाठी पावती देण्यात येणार आहे। त्यामुळे एक तासाच्या वर जर तो व्यक्ती तिथेच राहिला तर त्याला 500 रुपये दंडही स्वीकारला जाणार आहे आणि शिवाय मास्कच्या कारवाई याच्याने होणार काय की जे लोक विनाकारण बाजारात घुटमळतात किंवा लोकांनाही घेऊन येतात घरच्यांना तर याच्यामुळे बाजारात होणारी अनावश्यक गर्दी आणि वाढता कोरोनाचा प्रादुर्भावसुद्धा रोखण्यास मदत होणार आहे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केलाय। लॉकडाऊन हे राज्याला आणि जनतेला परवडणारं नाही त्यामुळे राज्यात लॉकडाऊन नको अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। हीच भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। लॉकडाऊन पेक्षा आरोग्य सेवा वाढवण्यावर भर द्यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे असंही मलिकांनी म्हटलंय। औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच आहे। औरंगाबादमध्ये सोमवारी दिवसभरात 1272 नवे रुग्ण आढळले तर 1209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। आज कोरोनामुळे 26 रुग्णांना प्राण गमवावा लागला। कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मध्यरात्रीपासून औरंगाबादेत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे। मुंबईत गेल्या आठवडाभरापासून सतत वाढत असलेल्या रुग्णांमुळे कोरोना वाढीचा दर सोमवारी सरासरी 1.27% गेला तर रुग्ण दुपटीचा काळ 53 दिवसांवर घसरलाय। यामुळे पालिका सतर्क झालीय। दरम्यान मुंबईत 24 तासात 5,888 जणांना कोरोनाची बाधा झालीय तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला। एकूण बाधितांची संख्या सोमवारी 4 लाखांहून अधिक झालीय। विठू माऊलीचा गजर म्हणजे